सोहळा आपल्यासाठी संपणारी वाट न ठरता उर्वरित उज्ज्वल भविष्याची पहाट ठरावी ह्याच माझ्या संघटनेकडून मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि ह्याच कार्यक्रमाची मी आता सुरुवात करतो. या कार्यक्रमाचे औचित्य साधून आपण सर्वांनी इथं उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. प्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गायकवाड साहेब, त्याच्यानंतर धोपाडे साहेब, त्याच्यानंतर आदरणीय सर्व निरीक्षक सिंगाडे साहेब असतील, आदरणीय पाटील साहेब असतील, या सर्व निरीक्षकांचं मी मनापासून याचं स्वागत करतो प्रथमतः. आणि या कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम ऍक्च्युली काय होता की हा कार्यक्रम आमचा तिमाही मीटिंग होती. तिमाही मीटिंग आम्ही साधारण तिमाही प्रत्येकाला करतो, तुम्ही महिन्याला मीटिंग घेता आम्ही तिमाहीला तर नक्कीच घेतो. पण साहेब तुम्ही आता इतके सगळ्या जिल्हे फिरत असाल, मला तुम्ही एक जिल्हा दाखवायचा की त्या जिल्ह्यात हे अशा पद्धतीच्या या घटना घडतात की जिथं बाबा एखादा रिपेअर संघटना असेल, परवानधारकांची संघटना असेल, ती क्वार्टरली मीटिंग घेते ती घेतेच, पण ती एखादी वर्षातली मीटिंग ही आपल्या डिपार्टमेंट सोबत निरीक्षकांसोबत अधिकाऱ्यांच्या सोबत सुद्धा घेते. म्हणजे याचं कार्य आता नवजात बाईने सांगितल्याप्रमाणे की बाबा खरोखरच ही एक फॅमिली आहे आणि फॅमिलीसाठी सारखं राहावं. आमचं मत आहे की बाबा आपण आणि तुम्ही आहात कोण, मी म्हणजे तुम्ही डोळे, मी म्हणजे हात, म्हणजे बाबा हाताला लागले की डोळ्यात पाणी येतं आणि तेच पाणी पुसण्यासाठी पुन्हा हाताचा उपयोग करावा लागतो. म्हणजे या दोन्ही गोष्टी एकमेकांची सांगड आहे आणि ही सांगड असंच म्हणजे पुढच्या पिढीने सुद्धा याचा आदर घ्यावा. आता नवीन नवीन प्रवाहधारक येतात, नवीन म्हणजे या दोन्ही गोष्टी एकमेकांची सांगड आहे आणि ही सांगड असंच म्हणजे पुढच्या पिढीने सुद्धा याचा आदर घ्यावा. आता नवीन नवीन प्रवाहधारक येतात, नवीन प्रवाहधारक आले की नवीन निरीक्षक आले, ह्यांच्यामधलं सुद्धा कोऑर्डिनेशन कसं असावं आणि एक महाराष्ट्राला आपण वेगळी दिशा काय देऊ शकतो, म्हणजे अधिकारी वर्ग म्हणजे काय आहे आणि दुरुस्त वर्ग म्हणजे काय हे वेगळं काय नसून या नाण्याच्या दोन बाजू आहे. या नाण्याच्या दोन बाजू त्याच्याशिवाय डिपार्टमेंट तयारच होऊ शकत नाहीये. हे डिपार्टमेंट तयार होण्यासाठी या दोघांची गरज आहे आणि या दोघांच्या सुख भावना, सुख दुःखाच्या सर्व गोष्टी ह्या एकत्रित असाव्या ही आमच्या कोल्हापूर जिल्ह्याची भावना आहे आणि ह्याच्यासाठी मी आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व प्रवंधारकांना खूप खूप धन्यवाद देतो, पुजारी साहेबांना देतो, गाडगे साहेबांना देतो की या सर्व गोष्टीचं आयोजन, नियोजन, संयोजन हे सर्व त्यांनी एकत्रित अतिशय छान पद्धतीने केलं. कोऑर्डिनेशनचा थोडासा नक्की प्रॉब्लेम झाला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, पण जाणून बुजून या गोष्टी अतिशय कार्यक्रम छान व्हावा ह्याच्यासाठी मी 24 तारीख शिंगाडे साहेबांनी मी डिस्कशन करून मागची 24 तारीख ठरवली होती. पण 24 तारीख थोडीशी लवकर होती, रिटायरमेंट बाबा आधी आपण घेणं, सेवानिवृत्त घेण्याच्या आधी तो कार्यक्रम होऊ नये असा तो विषय होता आणि त्याच्यानंतर मग आम्ही 2 तारीख ठेवली. 2 तारीख याच्यासाठी बाबा निरीक्षक लोकांची संख्या जास्त व्हावी, निरीक्षक लोक जास्त यावेत या कार्यक्रमात, डिपार्टमेंटचे लोक जास्त यावेत आणि हा कार्यक्रम आम्ही कोल्हापूरतच का ठेवला की येण्या जाण्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ कमी पडावा, कमी बाबा अपुरा पडू नये म्हणून बाबा कार्यक्रम सुद्धा लोकलमध्ये असला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आम्ही इथं ठेवला. ह्याचं कार्यक्रम फक्त करण्याची भावना एकच आहे की साहेब तुम्ही आमच्यातले आहात, साहेब तुम्ही आमचे आहात, आमचे आहात, तुम्ही आमचे सोडून जात असताना सहवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसते, निरोप दिला म्हणजे नाते काही तुटत नसते. धागे असतात जुंपलेले हृदयाच्या हृदयाशी, धागे असतात जुळलेले हृदयाच्या हृदयाशी, आपला माणूस दूर गेला तरी प्रेम काही आटत नाही. आणि साहेब तुम्ही जे आम्हाला ज्या गोष्टी शिकवून गेला, ज्या गोष्टी संस्कार घडवून गेला, त्या आमच्या स्मरणात नक्कीच राहतील, नक्कीच राहतील. तर मी धोपाडे साहेबांची ज्यावेळी बाबा एखादी आठवण करायला येते तर की संस्कार एक झाले आणि भूमिका एक दिलाय, ऍक्टिंग एक करायची आहे पण मुळात नेचर वेगळा आहे. म्हणजे आता नौशाद बहिणी म्हणते की साहेबांना गाणी म्हणाले त्यात पण त्यांना क्रिकेट खेळायला लावल्यात, या डिपार्टमेंटमध्ये आल्यानंतर पहिला भूमिका ही झाली, त्यात त्यांना इतका त्रास झाला. आता तुम्ही जर गाणी म्हणायची असतील तर साहेब जंगलात गाणी म्हणा, म्हणजे तीही इच्छा पूर्ण होईल पूर्वी लागलेली. येस येस, म्हणजे बाबा ज्यावेळी बाबा साहेबांची अपॉइंटमेंट झाली त्यावेळी बाबा ह्या वजनमाप डिपार्टमेंटशी संबंधित काही विषय नाही आहे, ते जॉईनिंग होणं या सगळ्या गोष्टी नवीन येणं आणि त्यांनी प्रथमतः कोल्हापूरला येणं आणि त्या भूमिकेत, म्हणजे मी त्यावेळी त्यांना सांगितलं होतं आणि आमच्या बऱ्याच निरीक्षकांना सांगतो की बाबा निरीक्षक पहिल्यापासून ज्यावेळी सुरुवातीपासून ज्यावेळी बाबा आपल्या डिपार्टमेंटमध्ये असतात त्यांच्यात बऱ्याच लवचिकता असतात, म्हणजे बऱ्याच ठिकाणी असे प्रॉब्लेम घडतच नाही. म्हणजे कसं असतं, सोलापुरात ऊस पिकत नाही आहे तो कोल्हापुरातच पिकतो, तो सोलापुरात जाऊन पिकवू शकत नाही आहे, त्यामुळे तिकडे जाण्याचा काही रोल नाही,
आतापर्यंत जे काय पिकतं ते ज्वारीसाठी आपण काम केलं तर आपल्याला काही त्रास होत नाही. डिपार्टमेंटला मी प्रत्येक वेळी ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्याही लोकांना ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो. एखादे जर अधिकारी पर जिल्ह्यातनं आले पर राज्यातनं आले तर त्यांच्या तिथला जो ॲटिट्यूड असतो किंवा त्यातलं जे नेचर असतं ते लगेच बदलत नाही, त्यांना थोडासा वेळ देतो आणि तो वेळ आपल्या लोकांनी त्यांना द्यायला पाहिजे, समजावून घ्यायला पाहिजे आणि ह्यातून आपल्याला पुढे चालायचं आहे. थोडस प्लस मायनस 20-19 या सगळ्या गोष्टी होत राहतात डिपार्टमेंटच्या बाजूने. आता बाबा आपल्याला नवीन इम्प्लिमेंट काय काय गोष्टी करायच्या आहेत आपण नक्की एकत्र ज्यावेळी बसेल चर्चा करेन त्यातनं आपण नवीन काहीतरी निष्पन्न करेन, अशाच गोष्टी होणार नाही. आणि डिपार्टमेंट सातत्य आज सुद्धा आपल्यातले ज्येष्ठ प्रवंधारक अण्णा, आम्ही अण्णांना विनंती केलो, डॉक्टर साहेबांना विनंती केलो की त्यांनी घेऊन या प्लीज, हा जो आधार भाव आहे तुम्हाला इतर जिल्ह्यात कुठंच मिळणार नाही. म्हणजे आमच्यातलं तर कॉडिशन आहेच पण ह्याच्या व्यतिरिक्त डिपार्टमेंट आणि आमचंही कॉडिशन आहे हा विषय आहे. गायकवाड साहेबांची आठवण सांगायची म्हटली तर गायकवाड साहेबांची माझी ओळख कधीच नव्हती, कोणत्या माध्यमातून जाते, कारण गायकवाड साहेबांनी ज्यावेळी कोल्हापूरला चार्ज घेतला होता त्या चार्जला जवळजवळ आता किती वर्ष झाली असतील, 86 आता किती वर्ष झाली, त्याच्यानंतर ते पुन्हा आले. पण हा योगायोग, हा योगायोग 30 वर्षानं पुन्हा घडतोय, कारण 1900 घोरपडे साहेबांचं इथंच एसी म्हणून रिटायरमेंट झाली ना 91 बघा 96 म्हणजे त्यानंतर 25 वर्षानंतर आमच्या जिल्ह्याचे आज एसी रिटायरमेंट होत्यात. हा मान माझ्या कोल्हापूर जिल्ह्याला जर मिळत असेल तर तो आमचा कोल्हापूर जिल्हा का सोडावा. जर माझ्या एखाद्या जिल्ह्यातनं रिटायरमेंट होत असेल आणि रिटायरमेंट झाल्यानंतर पर जिल्ह्यातनं ते अधिकारी जर बाहेरच्या बाहेर जात असेल तर त्याला आपल्याला काही ऑप्शन राहत नाही. पण माझ्या जिल्ह्यात जर एखादा आमच्या जर अधिकारी रिटायरमेंट होत असेल तर त्याचा सत्कार आम्ही करावा अशी आमची खूप इच्छा आहे. कोविडमध्ये सुद्धा आम्ही उपरे साहेब होते, उपरे साहेबांचा सुद्धा निरोप समारंभ तो कॉमनली सगळ्यांना करता आला नाही कारण कोविडचा विषय होता, पण त्यांना नॉमिनल लेवलवरती आम्ही शुभेच्छा देऊन वैयक्तिक देऊन ह्या सगळ्या गोष्टी केल्या, कारण ही आत्मीयता आहे, हे आपलेपण आहे आणि हे कोल्हापूरनं जपलेलं आहे. बरं याला कोल्हापूरवाल्यानं कितीही ब्लेम करू द्यात, मला महाराष्ट्रात कितीही ब्लेम करू द्यात की तुमचं कोल्हापूरचं असं आहे तसं आहे, नाही जे आहे ते आहे आणि हेच आहे, हे काय आपलं नातं आहे आणि हे नातं आपल्याला जपायचं आहे, आपल्याला एकमेकांना सांभाळून या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर गायकवाड साहेब मला पहिल्यांदा भेटले कुठं, नागपूरमध्ये पांडे साहेबांची कृपा त्यांनी नागपूरकडे डीसी ऑफिसला त्यांच्याकडे चार्ज होता आणि मी कोर्टाच्या केसेससाठी तिकडे कायम जात राहायचा आणि एकदा डीसी ऑफिसला गेल्यानंतर एखाने ओळख करून दिली, साहेब हे तुमचे कोल्हापूरचे साहेब आहेत बघा म्हटले, त्यावेळी मला त्यांची तिथं ओळख झाली. त्याच्यानंतर मी त्यांना शब्द दिला होता आणि तो पूर्णही केला की साहेब इथून निघणं खूप अवघड आहे, कारण आपल्याला जोपर्यंत सगळ्या गोष्टी छान वाढतात आपल्या जिल्ह्यात आपल्या एरियात आपल्या आवारात आपल्या माणसात जोपर्यंत असेल तो सगळं सुखसुविधा चांगल्या वाढतात, पण देश बदलला प्रदेश बदलला माणसं बदलला तर काय हाल होतात ते साहेबांना विचारायचं. आणि इतक्या हाल कष्टातून त्यांनी दिवस काढलेले आहेत, इतके वाईट दिवस काढलेले आहेत की बाबा खरोखर धन्यवाद त्यांनी रिटायरमेंट त्याच वेळी काय घेतली नाही असं वाटत होतं, तरी पण त्यांनी जिद्द सोडली नाही हाल अपेक्षा, कारण त्यांच्यावर संस्कार तसे होते, त्यांच्या वडिलांचे संस्कार तसे होते की जिद्द हा सोडायचं नाही हरायचं नाही आपण शेवटपर्यंत प्रयत्न करायचा आणि शेवटी तो त्यांना फळ चांगलंच मिळालं. त्यांनी कोल्हापुरात जिथून सुरुवात झाली होती तिथंच त्यांचा शेवट झाला, दुनिया गोल आहे यातनं निष्पन्न होतं आणि महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर आहे काही प्रॉब्लेम नाही. मी अशाच तुम्हाला खूप खूप माझ्या याच्यातून शुभेच्छा देतो. फक्त जाता जाता ज्या दिवशी ज्यावेळी धोपाटे साहेब आमच्याकडं इचलकरंजीला आले त्यावेळी म्हणजे धोपाटे साहेब 3 आणि मी 6 36 आकडा म्हणजे हे जुळणं कठीणच होतं आणि मी आजही त्या गोष्टीला खूप ॲप्रिशिएट करतो की खरोखर त्या गोष्टीची जाणीव मला आजही आहे आणि त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी एक विशेष शेअर लिहून आणला. तुम्ही अपक्ष होता तरीही सदैव आमच्या पक्षात राहाल, सदैव आमच्या पक्षात राहाल, एक सच्चा माणूस म्हणून नेहमीच आमच्या तुम्ही लक्षात राहाल. बरोबर कधी आणि शेवटपर्यंत कन्व्हिन्स करण्याच्या ते ठराई ठरले की कदम हे असं नाहीये, हे माझ्या मनाविरुद्ध होतंय, मला काही याच्यात इंटरेस्ट नाही आहे, पण मला मनाविरुद्ध जर केलं तर मला रात्री घरात झोप लागत नाही आहे. ओके, मी त्यांच्या मनासारखं करण्याचा प्रयत्न केला आणि सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी थोडंसं म्हणजे कसं असं की बाबा इगो काही गोष्टी ज्या चुकीच्या घडतात त्या गोष्टी बऱ्याच गोष्टी
काही कॅल्क्युलेशन मधून घडतात असंच नसतात, इगो मधून पण घडत असतात. आणि त्या इगो मधून घडणाऱ्या गोष्टीला सुद्धा कुठेतरी बाबा थांबावं, आणि ते थांबण्यासाठी ही प्रोव्हिजन असतं आमचं की बाबा तुम्ही लोकांनी अधिकाऱ्यांनी जर याला सपोर्ट केला, आणि मी म्हणतो की आज नाही तुम्ही ज्या जिल्ह्यात जाल त्या जिल्ह्यात ही प्रतिमा ही प्रथा चालू करावी की तिथल्या लोकांच्या ज्या काही प्रॉब्लेम काही नसतात. आणि चर्चेत न तुम्हाला सांगतो की भारत पाकिस्तान सुद्धा वाद मिटला असता, पण चर्चा करायची कोण, ही घडवून आणायचं कोण, ह्याच्यातच सगळा विषय झाला. हीच कोल्हापूरची भूमिका आहे आणि आमच्या सर्व लोकांची भूमिका आहे. मी आमच्या सर्व लोकांच्या वतीनं महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतोय तुमच्या दोघांच्यासाठी की बाबा इथून येणार पुढचं आयुष्य तुम्हाला भरभराटीचे सुख समृद्धीचे आनंदमय आरोग्यमय आणि सर्व सुख सोयी निमित्त जावं, एवढी माझ्या संघटनेच्या वतीनं मी कळकळीत प्रार्थना करतो. आणि मी इथं 2 मिनिटं रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.